सर्वांना नमस्कार. दिनांक 26 तारखेला 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाचं निवडणूक पार पाडतो आहे आणि ह्यासाठी आपल्याशी हितगूज करावं आणि आपल्याला समजून सांगावं ह्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतो आहे. आपल्याला निरंजन डावकरे हे एक चांगले मातब्बर तरुण आहेत. गेल्या 2 टर्ममध्ये ते ह्या विधान परिषदेचे आमदार होते आणि 2 टर्ममध्ये त्यांनी ह्या ठिकाणी चांगली कामं केली. या पदवीधर मतदारसंघात ज्या ज्या गोष्टी आपल्याला उपयुक्त आहेत त्या उपयुक्त गोष्टी आपल्या लोकांशी आपल्याला त्यांच्या सान्निध्यात मिळाल्या. मग शाळांच्या असो इतर कसल्या आहेत, कोविडच्या काळात तर अतोनात काम केलं त्यांनी. कोविडच्या काळात ज्या मदती द्यायच्या आहेत ते त्यांनी मदती दिल्या आणि आपल्याला विनंती आहे की ह्या अशा तरुणाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. ह्या तरुणाला ह्या 26 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीत आपलं पहिल्या पसंतीचं मत द्यायचं आहे. त्यांना वारसा खरा म्हणजे त्यांच्या वडिलांपासून आहे आणि वडिलांच्या पुण्याईनं खरं म्हणजे ते ह्या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहे आणि मला आपल्याला विनंती आहे की त्यांना 26 तारखेला पहिल्या पसंतीचं मत देऊन त्यांना विजयी करा. पुढच्या काळात जी कामं आपल्याला करणं गरजेचं आहे एक हक्काचा माणूस आपल्याला द्यायचा आहे आणि हक्काच्या माणसासाठी आपल्याला हे मत देणं उचित आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि उपयोग करून आपल्याला पुढच्या दृष्टीनं ही पावलं टाकायची आहे. हीच विनंती आपल्याला आहे आणि म्हणून 26 तारखेला आपण न विसरताना निरंजन डावकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करा, त्यांना निवडून आणा. हीच आपल्याला नम्र विनंती आहे.